आपके मन में आशंका क्यों आई कि ऐसी स्थिति हिंदुस्तान में हो सकती है? तो नहीं नहीं नहीं, मैंने कहा पूरे दुनिया में एक मैसेज गया है, और ये अगर बांग्लादेश में बात हुई है, हमारे पड़ोसी है पाकिस्तान, जिस हालात में हम तो देख ही रहे हैं, लंका में क्या हुआ, इसराइल में क्या हुआ, इसराइल में क्या हो रहा है, अन्य सारे देशों में क्या हो सकता है, तो ये तो कहीं भी कभी भी हो सकता है। और इसलिए मैं कहता हूँ कि जो भी सत्ता में बैठे लोग हैं, उन्होंने इस मर्यादा का हमेशा ख्याल रखना चाहिए कि जनता सर्वोच्च होती है और जनता का न्यायालय सर्वोच्च होता है, तो उनका फैसला बहुत ही गंभीर होता है। सर बांग्लादेश में सर बांग्लादेश में रिजर्वेशन का मुद्दा रहा है, रिजर्वेशन का प्रॉब्लम हो गया है सुप्रीम कोर्ट के डिसीजन की वजह से, बांग्लादेश में प्रॉब्लम हो गया, मणिपुर में यही हालत हो गई, महाराष्ट्र में भी रिजर्वेशन का सवाल खड़ा हो गया है। रिजर्वेशन के ऊपर आगे जाके देश में ऐसी अराजकता परिस्थितियां उत्पन्न हो सकती है? देखो, मैं परिस्थिति उत्पन्न हो सकती है या नहीं हो सकती इसके ऊपर कोई भाषा अभी करना नहीं चाहूँगा, लेकिन अगर हम सब चाहते हैं कि ऐसी परिस्थिति यहाँ निर्माण नहीं होनी चाहिए, तो समय में उसके ऊपर कुछ ना कुछ फैसला लेने की आवश्यकता है, और सारे लोगों के साथ बातचीत कर ये फैसला संसद में ही हो सकता है, तो संसद में होना चाहिए, और समय में होगा तो ऐसी स्थिति अपने देश में नहीं होगी। सोनिया गांधी राहुल गांधी यांची आपण भेट घेणार आहात, आणि काय त्यातून? अरे पण मला भेटू तर द्या सर, आप दिल्ली में है, मुझे मिलने तो। परफॉर्मेंस दिया है दिल्ली में ही दिनेश फोगाट के खिलाफ, रेस्टर्स के खिलाफ जो चीजें हुई उसको देखने के बाद आज की स्थिति और आज देश का नाम ऊंचा कर रही है, देशद्रोही तो उन्हें कहा गया था, उनके खिलाफ कार्रवाई की गई थी इसी पर नहीं। एक तो पहले विनेश के ऊपर हमें गर्व होना चाहिए, और मुझे तो है, और जो बात अपने अभी अपने जो सवाल किया, यही बात बांग्लादेश में हुई थी, जो आंदोलन करने वाले थे उनको आतंकवादी कहा गया था, और मैंने तो सुना कि उनको रजाकार कहा गया, फिर यहाँ भी जो किसान आए थे उनको आतंकवादी कहा गया, विनेश फोगाट जो अपने न्याय के लिए कुछ आंदोलन कर रही थी उनको भी आतंकवादी कहा गया ना, जैसे आपने कहा, तो यही मैं कहता हूँ कि ये एक इशारा है, बांग्लादेश की जो स्थिति हुई है बांग्लादेश में एक इशारा है सबके लिए, और सभी लोगों ने समझना चाहिए कि ऐसे भगवान के ऊपर कोई नहीं है, हम तो इंसान है। आणि मराठी मध्ये एक म्हण आहे, देव देता आणि कर्म नेतं, हे प्रत्येकाचं कर्म असतं ते ठरवत असतं त्याचं भविष्य, तर देवाने दिले, आपण देवापेक्षा मोठं स्वतःला समजू नये, हा त्यातला इशारा। ठीक आहे, तो त्यांचा विषय, त्यांना विचारा। पिछले बार 2019 में हमने देखा था कि मुख्यमंत्री पद को लेकर, और आप जब मुख्यमंत्री बने तो कई बार आपके साथियों ने भी कहा कि आपने बहुत शानदार काम किया है, तो अगर इस बार मौका मिलता है तो आप होना चाहेंगे? आपको लगता है कि क्योंकि आपकी इच्छा तो थी नहीं, पर इस बार इच्छा है क्या महाराष्ट्र को देखते? नहीं, पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा? कई आपके साथियों ने कई बार, तो उन्हीं को पूछो क्या मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए। नहीं, जब मैं मुख्यमंत्री बना तो मेरे सपने में भी नहीं था मैं कभी मुख्यमंत्री बनूं, ना कभी बनना चाहता था, लेकिन जिम्मेदारी से भागने वाला मैं नहीं हूं, और इसलिए जिम्मेदारी आई मैंने मेरी ओर से निभाने की कोशिश की। अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए या नहीं चाहिए, ये लोग तय करेंगे। अरे थांबा ना, पहिले आता बरेच दिवसानंतर दिल्लीत आलेलो आहे, त्याच्यामुळे जरा सगळ्यांशी, नाही हिंदी में नहीं, पहिले सगळ्यांशी मुलाकात तो होने दो। मेरे जो साथी जिन्होंने कहा था कि मैंने शानदार काम किया है, तो अभी उन्हीं की राय ले लो। सरकार मानी जाती है, लेकिन बांग्लादेश में अभी तक 100 से ज्यादा हिंदुओं पर अत्याचार हुए हैं, क्या आपको लगता है कि ये सरकार पूरी तरह से फेल है हिंदुओं की रक्षा करने के लिए? नहीं, जो भी आकर मुझे औरंगजेब फैन क्लब का अध्यक्ष बोल रहे हैं उनको क्या कहना था, तो मैंने कहा तो उनमें अगर हिम्मत है तो जाकर बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर जो हो रहे अत्याचार उनको रोक कर दिखाओ। उद्धव जी, एक विषय मुंबई महाराष्ट्र, उनकी ओर से कोई प्रतिक्रिया तो आई नहीं उसके ऊपर। आप हमसे प्रतिक्रिया पूछ रहे हैं तो हमने तो कह दिया, लेकिन प्रधानमंत्री जी की प्रतिक्रिया क्या है? कल जब मीटिंग हुई थी ऑल पार्टी, तो प्रधानमंत्री थे क्या? लेकिन रूस प्रधानमंत्री नहीं थे, और संसद में जब स्टेटमेंट दिया गया तब भी प्रधानमंत्री थे नहीं थे? अगर थे तो उन्होंने कुछ प्रतिक्रिया दी है नहीं दी है? लेकिन मोदी सरकार ने रूस यूक्रेन की वॉर रुकवा दी ना, तो यूक्रेन और रशिया की वॉर रुकवा सकते है, तो वो पापा को बोलो ना, वो पापा को बोलो कि पापा ये भी वॉर रुकवा दो।
बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं पापा, अत्याचार रुकवा दिए पापा। विधानसभा में चालक से भी मिलने वाले हैं, अदानी माध्यमातून जो होतोय त्याला तुमचा विरोध आहे, काँग्रेसचा त्याला विरोध आहे, पंतप्रधानांचा मित्र म्हणून अनेकदा तुम्ही भूमिका मांडताना ती भूमिका व्यक्त केलेली आहे। अशात शरद पवार हे सुद्धा अदानींचे मित्र आहेत। गेल्या 10 दिवसात शरद पवारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 2 वेळा बैठका झालेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की या बैठकीवेळेस अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते। तर अशा वेळेस महाविकास आघाडीत दोन पक्ष अदानींना विरोध करतायत, तर दुसऱ्या बाजूला पवार हे अदानींच्या बाजूने असल्याचं, याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू, अदानी काय माझे शत्रू नाही आहेत, पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू। त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू। आणि आणि मला नाही वाटत पवार साहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील। पण त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये। आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यात रोखठोक लिहिलेलं आहे, आमची भूमिका रोखठोक असते। ऐका एक मिनिट, तुम्ही जो प्रश्न केला, सरकार आल्यानंतर सुद्धा टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही। आणि जर त्या टेंडरच्या अंतर्गत असलेल्या अटी तटी काय असतील त्याच्यात अदानीने हे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला जमत नाही, नव्याने टेंडर मागवा आणि त्याचा विकास करा। परत एकदा सांगतो, धारावीचा विकास झाला पाहिजे, धारावीच्या विकासाच्या आड आम्ही नाही। धारावीकरांना त्यांच्या उद्योगांसह तिथल्या तिथे घरे मिळालंच पाहिजे। त्यांच्यावरती अपात्रतेचा शिक्का मारून जर तुम्ही मिठागरात टाकणार असाल, जर तुम्ही कुर्ला मदर डेअरीत टाकणार असाल, दहिसर मुलुंड इकडे तिकडे फेकून देणार असाल, पुन्हा तिकडे नवीन झोपडपट्टी करून त्याचा TDR काढून सगळं, आता मिठागराचं जागा कधी वापरत आलेली नाही, या माध्यमातून मिठागराची जागा सुद्धा अडाणीला टाकताय। मग अडाणींचे जे काही भूखंड आहेत, मग अगदी बांद्रा रेक्लेमेशनचा भूखंड त्यांना दिलेला आहे, विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे, तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत, यावर एकमत होईल नाही, ते त्यांचा प्रश्न, मी सांगतोय। नाही नाही, मला माझी भूमिका ही स्पष्ट आहे, धारावीचा विकास झाला पाहिजे, धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही। बाकीच्या कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे, माझं मत हे ठाम आहे। आप अगर प्रार्थना करे तो हो सकती है, आप अगर शुभकामनाएं दे प्रार्थना करें तो वो भी संभव। मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला ऑगस्ट मध्ये जवळपास 3,000 रुपये येणार आहेत, विधानसभा निवडणुकी आधी 3,000 रुपये येतील, अशा वेळेस गेम चेंजर असा हा प्रोजेक्ट असं म्हटलं जात आहे। पण तर या प्रोजेक्ट बाबतीत तुमची काय भूमिका आहे? एक मिनिट, तुमच्या आता लक्षात पण नाही, तुमच्या म्हणजे मी जनरल बोलतो, तुमच्या व्यक्तिगत नाही, 15 लाखाचे 15 का झाले? 15 लाख रुपये येणार होते ना प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये, मग 15 लाखाचे 15 बाकीची शून्य कोणाच्या खिशात गेली? म्हणजे यांचा जो वारेमाप महाराष्ट्र लुबाडण्याचा कार्यक्रम सुरू आहे, सगळं काही महाराष्ट्रातलं उचलून गुजरातला नेत आहेत, महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी म्हणून तुम्ही 1500 रुपये वाटताय का? तर महाराष्ट्राची जनता एवढी लाचार नाही आहे। सरकारी योजना आहे, त्याचा लाभ सर्वांनी जरूर घ्यावा, पण ही लाच नाही आहे, महाराष्ट्र लाचखोर नाही आहे, लाच स्वीकारणारा नाही आहे। आणि म्हणून माझा थेट प्रश्न आहे, 14 साली प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार होते, त्या 15 लाखाचे 1500 कसे झाले हा प्रश्न विचारा पहिला। तुम्ही असं म्हणता की सरकारची योजना, एक प्रश्न पूर्ण होऊ द्या, तुमचं सरकार आल्यावर ही योजना कंटिन्यू केली जाईल का? तसं पाहिलं तर केंद्र सरकार लोकसभेच्या निवडणुकीत जो आमच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा होता त्याच्यात काँग्रेसचा जाहीरनामा होता, त्याच्यात तर लखपती दीदी म्हणजे याच्यात 8,500 रुपये महिना हे देणार होते आणि आम्ही देणार होतो। आणि जूनमध्ये निकाल लागल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर जुलैपासून ही योजना सुरू होणार होती, अर्थात केंद्रातल्या सरकारचा त्याला एक पाठिंबा मिळणार होता। आणि म्हणूनच
आत्ताची जी यांची जी योजना आहे ही त्या योजनेवरती आधारित आहे. पण त्यांनी मी पुन्हा एकदा सांगतो की 8,500, कारण आता केंद्रातही त्यांचं सरकार आहे. आमचं केंद्रात आलं असतं तर आम्ही 8,500 रुपये देणार होतो. आता केंद्रात त्यांचं सरकार आहे, मग तुम्ही 8,500 रुपये का देत नाही? आणि मग जसं मी म्हटलं तर बहिणीला तर तुम्ही द्या, पण भावांचं काय? त्याला तुम्ही ती जुनी जी योजना आहे कौशल्य विकास, त्याच्यात जे स्टायपेंड मिळणार आहे ती पुन्हा लाडका भाऊ म्हणून आणण्याचं थोतांड करताय. हे लोकांना काय कळत नाही? ही जुनी योजना आहे, पण त्याच्यामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये. आता मुंबईमध्ये मुंबईची वाट लावून जर 1500 रुपये वाटणार असेल तर मुंबईकर काय घेतील आणि मत देतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे धारावीकरांचं आयुष्य आणखीन वाईट करणार, जो एका धारावीच्या 20 धारावी करणार, तसं शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे, तो हमीभाव मिळत नाही आहे. म्हणजे किती दिवस तुम्ही तुमच्यावरती अवलंबून या स्वाभिमानी महाराष्ट्राला ठेवणार? महाराष्ट्र त्याच्या हक्काचं मागतो आहे, नोकऱ्या मागतो आहे, रोजगाराचे सगळे उद्योगधंदे हे तुम्ही गुजरातला नेताय. तर ते उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय भीक दिल्यासारखं 1500 रुपये देताय? तर महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही, कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेच आणि तो कधीही अशा लाचारखोरांसमोर झुकलेला नाही आहे. आता कुठे विशाल आणि विश्वजीत आहेत का? गेले. बघा, विशाल विश्वजीत काय चंद्रार काय ही तरुण तरुण मुलं आहेत. आता या कुठे काय चूक झाली तर मनात दुःख ठेवून धरून ठेवणारा मी काय नाही आहे. त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला. भले आम्ही वेगळे लढलो, माझा चंद्रार पराभूत झाला त्याचं शल्य आहेच, पण भाजपा जिंकला नाही. आणि आता विशालसुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल, आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल, आम्ही सुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय एकत्र आम्ही राहूच. सर, सर, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा माझ्या मनात दुःख नाही, मी दुःख धरून बसणार नाहीये. तर हे वाक्य तुमच्या जे गेलेले 40 लागू होईल हा प्रश्न मला अपेक्षित होताच. त्यांनी बघा, विशाल पाटील आणि विश्वजीत काय माझ्या पक्ष फोडला नाही. त्यांनी ह्या गद्दाराने माझा पक्ष नुसता फोडला नाही तर चोरला, संपवण्याचा प्रयत्न करताय. आणि त्याही पेक्षा महाराष्ट्र जे लुटतायत त्यांच्या चरणी त्यांनी तो वाहून टाकलाय, तर त्यांना क्षमा नाही. पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल, मी वैयक्तिक नाही घेणार, पण पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल. जर पक्षाने म्हटलं शिवसेनेने, त्यांच्या आमदारांच्या, असं काही होऊ शकतं का की जर गरज असेल विधानसभा निवडणुकीच्या काळात जर गरज असेल? त्याच्याबद्दल मी काय म्हटलं, काही जण अशी असतील की ते तिथे राहून मला मदत करतील, असे काही आहेत संपर्कात आहेत. मैं यूपी की पॉलिटिक्स का इतना अभ्यास तो मैंने नहीं किया है, लेकिन जो ऊपर ऊपर खबरें आ रही है, जो भाजपा की नीति है यूज एंड थ्रो, वही शायद वहाँ होने जा रहा है. और अब मोदी जी का करिश्मा तो नहीं चला, तो मोदी जी नहीं तो दूसरे कौन, ये एक चर्चा भाजपा में शुरू हो गई है, जरूर हुई है, संघ में भी शुरू हुई है कि अगर मोदी जी का चेहरा हमें विजय प्राप्त करके नहीं दे रहा है तो दूसरा कौन, तो फिर मेरी जगह दूसरा कोई आने वाला है तो उसको पहले ही काटो. ये राजनीति बीजेपी में शुरू हुई है. जैसे मध्य प्रदेश में मुझे दुख हुआ, शिवराज जी को मुख्यमंत्री होना चाहिए था, बनाना चाहिए था, उन्हीं के चेहरे पर मध्य प्रदेश में भाजपा जीती और उनको तो मामा बनाया गया. फिर कुछ ज़्यादा नाराज़गी नहीं होनी चाहिए, लोकसभा में उसका असर हो सकता है, इसलिए उनको लोकसभा में लड़ाया गया, वो तो भारी वोटों से जीत भी गए. तो मध्य प्रदेश में शिवराज जी लोकप्रिय है, यूपी में भी योगी जी ने सत्ता की कमान संभाली थी. अब ऐसे किसी को लगने लगा होगा कि मोदी जी नंबर 2 बनने जा रहे, तो जो नंबर 2 पर अपना
अपनी मोहर जिन्होंने रखी है, नजर रखी है, शायद आपस में उनकी लड़ाई चल रही होगी। भाजपा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे असं म्हटलं जातं, त्यांचंही नाव सध्या चर्चेत आहे भाजपचे अध्यक्ष म्हणून। माझ्या शुभेच्छा चुनाव से पहले क्या आप चाहेंगे कि महाराष्ट्र विकास से गाड़ी मुख्यमंत्री के पद के चेहरे के साथ चुनाव में जाए या फिर बिना चेहरे के जाए? क्योंकि सर, क्योंकि महाराष्ट्र विकास गाड़ी के दूसरे जो घटक दल है शिवसेना को अगर छोड़ दें तो उनकी तरफ से परस्पर विरोधी बयान आते रहे, होना चाहिए नहीं होना चाहिए, आपका क्या मत है? क्योंकि आपने अंतिम वक्त में महाराष्ट्र विकास गाड़ी की कमान संभाली थी। हिंदी यानी मराठी सर? मैंने इसका उत्तर मराठी में दिया है। आपने जो पूछी थी, कही थी बात कि जो मेरे साथी थे जब मैं मुख्यमंत्री था, उनका कहना है मैंने शानदार काम किया था, तो उनको पूछो। और चेहरा होना चाहिए तो सर सब साथ में मिलकर चेहरा बनाओ, मुझे कोई आपत्ति नहीं। सर दिल्ली दिल्ली ताला लेकिन 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 चुनाव तो महाराष्ट्र के होने जा रहे हैं ना सर। दिल्ली ताला है, कितना भेटी गाटी होता है। एक मिनट ऐसे, एक मिनट ऐसे, हिंदी में होने दो ना। अरे हिंदी में होने दो ना पूरा। तो मेरी मैं तो यही मानता हूँ कि महाविकास आघाड़ी का गठन जो हुआ है वो किसी व्यक्ति के लिए नहीं है, देश के लिए नुकसान पहुंचाने वाली जो युति है, महाराष्ट्र को नुकसान पहुंचाने वाली नहीं, महाराष्ट्र को लूटने वाली जो महायुति है उसको सत्ता से भगाने के लिए हम इकट्ठा आए हैं। मुख्यमंत्री जी के बाद हम बैठकर कभी भी तय कर सकते हैं। और हमारे यहाँ तो चेहरे है, चेहरे है, महायुति के पास जो चेहरे है उनमें से मैं तो मानता हूँ एक भी लायक नहीं है। और जो उनका कारोबार चला है, ऐसी स्थिति आगे जाकर होनी चाहिए ऐसे मुझे नहीं लगता कि महाराष्ट्र की जनता के मन में होगा। सर तुम्ही दिल्ली ताला है, बेटी गाडी होता है, मुख्यमंत्र्यांचा चेहरा तुम्ही वारंवार अलीकडेही उल्लेख करता सर, काल सुद्धा तारीख देण्याची विनंती शिवसेना युबीटी तर्फे वकिलांतर्फे करण्यात आली, त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असं म्हटलं आहे की तुम्ही माझ्या जागी बसून पहा, तुम्हाला पळता बघा। माझं म्हणणं असं आहे की मी पूर्णपणे सरन्यायाधीशांचा मान राखून, ते जसं काल बोलले की तुम्ही माझ्या जागी बसून बघा, तसं सरन्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या याचिकाकर्त्याच्या जागी बसून बघावं की काय आम्हाला झेलावं लागतं। आणि मी अनेकदा सांगितलं आमची आशा ही शेवटी न्यायालय आहे, कारण न्यायालयामध्येच आम्हाला न्याय मिळेल ही आमची आशा आहे। पण त्याला जर का मी हे सरळ बोललं आणि त्याच्यात कोणाचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नाही आहे। करोना काळ आपण बघितलेला आहे, योग्य काळात जर इलाज झाला तर रुग्ण वाचू शकतो, तो मेल्यानंतर जर का औषध घेऊन किंवा ऑक्सिजन घेऊन आला तर त्याचा काही उपयोग होत नाही। त्याच्यामुळे तुम्ही रुग्णाच्या अवस्थेत जाऊन बघा की त्याला औषधाची किती गरज आहे, एवढंच मला म्हणणं आहे। आणि वेळेमध्ये औषध द्या तर लोकशाही जगेल, नाहीतर मग तुम्ही आणि आम्ही, मग जनता न्यायालय जे आहे ते सर्वोच्च आहे, त्या जनता न्यायालयात आम्ही जातोच आहोत। सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू।